5 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरामध्ये राम जन्मभूमीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार होता आणि त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये एक आनंद उत्सव होता। दिवाळी सण साजरा करावा अशी एक सगळ्या हिंदू जनतेची भावना होती आणि अशा या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगर शहरामध्ये आज सरकारच्या तर्फे तो उत्सव साजरा करण्याकरता सगळीकडे बंदी टाकण्यात आली होती। कुठेही जाऊ नये, आरती करू नये, भागा भागामध्ये प्रत्येक नागरिक प्रत्येक जनता ही आनंदात होती आणि तो आनंद उत्सव साजरा करत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या भागामध्ये तो आनंद उत्सव दिवाळीसारखा साजरा करण्याचं ठरवलं होतं। ते करण्याकरता पूर्ण सकाळपासून अध्यक्षावर तर बंदी आणली चालली पण सर्व कार्यकर्त्यांवर पण बंदी आणली, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। आज खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे। हे महाराष्ट्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतात शिवशाहीचं सरकार आहे, आम्ही तर म्हणतो हे निजामाचं सरकार आहे। कारण की निजामाच्या सरकारमध्ये रामाची भक्ती करणं देवाची भक्ती करण्याला विरोध होता। आज राम हे प्रत्येकाच्या मनामनातला राम आहे। आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये कुठे गेला तर प्रत्येक माणूस राम राम म्हणतो, शहरातही आपण गेलो तर राम राम म्हणतो। अशा या रामाचा उल्लेख करत असताना रामाचं पूजन करत असताना आज बंदी टाकली जाते आणि ज्यांनी पूजन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो ही खरोखरच खूपच या शिवशाहीच्या सरकारमधली दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही आज ह्याचा निषेध करतो आणि जर हे गुन्हे जे आमच्यावर दाखल झालेले आहेत कार्यकर्त्यांवर ते जर परत घेतले नाही तर हे आंदोलन रस्त्यावर उतरून जनतेच्या बरोबर आम्ही हे आंदोलन करू। कारण की शेवटी ही जी काय आम्ही उत्सव केला आहे तो जनतेची भावना होती। ही दिवाळी जी साजरी केली आहे ती जनतेची भावना होती आणि ती जर साजरी करताना त्याच्याला त्याला जर सरकार विरोध करत असेल तर ही खरोखर दुर्दैवी गोष्ट। बिलकुल सरकार हे जर रामाची पूजा करून देत नसेल तर हिंदुत्वाचं सरकारच नाही। नाही कशाला, भाजप तर हिंदुत्व आहेत ना, भाजप तर हिंदू आम्ही रामाचं पूजन करतोच आहे ना, त्यांनी विरोध केला आहे, त्या सरकारने अडवलं पूजन करू नका आणि गुन्हे दाखल केले आमच्यावरती, ज्यांनी पूजन केलं त्यांचे गुन्हे दाखल केले। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।